she रिंकू बघ ना कोण आलाय ते मी का बघू तूच जाऊन बघ अग मी जाऊन का बघू तू बघ ना मी का बघू मी जर इथून बाजूला झाले ना कि तू लगे तू लगेच त्या फोन करायला लागशील काय काय बोलतेस का गेले आठ दिवस मी तिला भेटलेलोही नाहीये आणि तिने मला कधी फोनही केलेला नाहीये यावरूनच दिसतय ना की तुझ्या पहिल्या बायकोच तुझ्यावर किती प्रेम येते सिद्धच झालंय म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केलं ना आ, रोहन तू आज जाऊन आंघोळ वगैरे कर ना अरे तुला ऑफिसला जायचंय ना जा ना जा जा पण जबरदस्ती का करतेस तू ती ना एक भिकारी उशीर होईल जा <laughs> हे कुठेत रोहन कुठे रो, रोहन ऑफिसला गेलाय केव्हाच खोट्याडी गेला एक तास मी त्यांची खाली वाट बघ दोन तासांपूर्वीच ऑफिसला गेला अच्छा मी आता तुझं घर चेक करतो खबरदार हे माझ घर आहे घर तर तुझंच आहे पण नवरा माझा हाय है। हैब काय हायप है? हायब हायब काय रिंकू डार्लिंग अरे च तू डार्लिंग डार्लिंग गेली खड्ड्यात मला सांगा दहा दिवस फोन का नाही केलात कारण मी जरा बिझी होतो ना डार्लिंग अच्छा मग फोन का नाही होत राहिल्या तू कधी फोन केला होतास अरे रोज तू मला वर फोन करतेय तेव्हा ती टेप असते हायमपेरेस ते तितच नाहीये आता मला कळलं हा नंबर अस्तित्वात का नाहीये तू पण मग मोबाईलवर फोन करत अस ना कितीतरी वेळा फोन कट केला तुम्ही आणि कितीतरी वेळा उचलला काही करतेस काय तू बाळाला ठार मारशील का मग मी ऑफिसच्या टूर वर गेलो होतो रेंजच्या बाहेर होतो डार्लिंग हा तुम्ही रेंजच्या बाहेर नाही आहात लिमिटच्या बाहेर आहात रोहन तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना जा लवकर चला माझ्यासोबत कुठे तू नाही रोहन आजपासून तुम्ही माझ्या सोबतच राहणार आहात चला तुझं डोकं फिरलंय का रोहन तुझ्या सोबत कसा जाईल कारण तू त्यांना माझ्या जवळ येऊ देत नाही तुझा याच्यावर काय अधिकार आहे त्यांच्यावर काय अधिकार आहे का याची वाईफ आहे वाईफ माय चालती हो इथून तूच तुझ्या घरातून चालती हो आधी मला माझ्या पायावर उभं राहू दे मी काय म्हणतो तुम्हा दोघींच जर माझ्यावर एवढंच प्रेम आहे ना तर मग दोघी जण एका छताखाली राहा एका छताखाली या नालायक बाई सोबत एका छताखाली या रंभे सोबत अरे पण मग हा प्रश्न सुटणार तरी कसा नीट कान देऊ नाही का एक मिनिट हे बघा रोहन तुम्ही मला तितकाच वेळ द्या जितका तुम्ही या म्हशीला देता ए म्हैस तू तुझी मम्मी ए दोघींनी पुन्हा भांडायला सुरुवात करू नका मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पण आधी हे सांगा तुम्ही दोघी पाचवी पास आहात का मला हे सांगा की शनिवार ते रविवार मध्ये किती दिवस येतात सॅटरडे सॅटरडे संडे ट्यूजडे पुढे बोल हे hey, बघा एक दिवस तू इथे राहा एक दिवस तू इथे राहा <laughs> मला मान्य आहे <laughs> ना पण मला अजिबात मान्य नाहीये या भानखोर बाईने या घरात यायला नकोय अरे यार। मी ओके ओके प्लीज या रिंकू प्लीज काय प्लीज मी इथे हिच्या सोबत नाही राहणार मग तू तुझ्या घरी जाऊन राहा ना मला मान्य आहे माझी चांगली बायको <laughs> 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 आ, 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 सांग <laughs> सोमवार ही इधे <थे> राहिल <laughs> मंगलवार <बारी> ही इधे राहिल बुधवार ही इधे गुरुवार ही इधे राहिल शुक्रवार ही इधे शनिवार ही इधे अन्य रविवार ही दूसरी कोणी तो नहीं सपना ओह माय गॉड टुटन सर तुम्ही तर मला घाबरवूनच टाकलं कोणाला फोन करत होतीस ऑफिसच्या फोनवरून गुपचुप गुपचुप तुझ्या बॉयफ्रेंडला टिटन सर नॉट एक्झॅक्टली बॉयफ्रेंड ये नो आलं लक्षात काय आलं लक्षात मी रोहन सरांना फोन करत होते कळलं कर म्हणून तर म्हटलं आलं लक्षात <laughs> पण तिथून सर माहितीये रोहन सरांच्या घरात कोणीतरी भलतीच बाई फोन उचलते सांगतेस काय हो म्हणजे रोहनने तिसर लग्न केलंय शटाप काय हे शक्यच नाहीये रोहन सरांसारखा सभ्य माणूस आपल्या अख्ख्या ऑफिस मध्ये नाहीये तिसर लग्न ते करूच शकत नाही दुसरं लग्न करू शकतो त्याला नक्की काहीतरी कारण असणार यु you नो know? तिसर लग्न इम्पॉसिबल तुला प्रपोज केलं तर पॉसिबल काय मी ऐकलं नाही काही बोललोच नाही अरे रोहन टोटोन कुठे आहेत तुम्ही ट्राय करते पण माझ्या तावडीतच सापडत नाहीये मला म्हणायचं फोनवर सर सर मी ट्राय करतो सर हा रिंकू रितू रिथू आहे नंतर फोन करतो हे काय रिंकून स्वतःच नाव बदललंय का गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग टू गुड मॉर्निंग सपना रोहन राष्ट्र यस सर कारण आजपासून माझी एक डोके दुखी निघून गेली आहे

आळी पाळीने माझ्या सोबत राहणार oh. म्हणजे एक दिवस रितू तर दुसऱ्या दिवशी रिंकू ओके okay, ओके okay. <laughs> म्हणजे आज रितू मॅम ची टर्न आहे चल हे अगदी बर झालं म्हणजे तू आता ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून काम टन करू शकते <laughs> <सर, laughs> आधी जाऊन तुम्ही थोडं काम करा मग बोला म्हणजे मला असं म्हणायचं सर आधी जी महत्वाची गोष्ट आहे ती डिस्कस करून घेऊ hmm. एक गोष्ट सांग जर तुझ्या घरात रितू आहे तर रिंकू कुठे आहे ओके हम्म हा घे झाला तुझा गणिताचा होमवर्क ग्रेट आंटी मम्मी ग्रेट तुमचं गणित तर पप्पांपेक्षाही चांगलं आहे थँक्यू अच्छा मला एक गोष्ट सांग मी तुझ्या मम्मापेक्षा पेक्षा कशा चांगली आहे आता थोडस सायन्स ऑक्सिजनच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड नाही आधी तू मला हे सांग की मी तुझ्या मम्मीच्या तुलनेत कशी वाटते तुला ऑक्सिजनच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड अच्छा म्हणजे तुझी मम्मी ऑक्सिजन आणि कान का पकडतय तुझा स्वतःचा मुलगा असता तर पकडला असता माझा स्वतःचा मुलगा ना तर एक ठेवून दिली असती कुठला थांब अगदी स्वतःच्या आईवर गेलाय ऋतू बद्दल काही बोलू नकोस सांगून ठेवते अरे कशाला ओरडतेस या बिचारीला एखाद दिवसाची पाहुणी दिवसाची पाहुणी आहे माहितीये ना अच्छा ठीक आहे ठीक आहे आता जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या काय <laughs> मी मी कॉफी घेऊन येऊ मी काय नोकर आहे तुझी का माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही असं म्हणाला असता हा शाबास शाबास बेटा मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो <laughs> हो नको नको अंकल तुम्ही का घेऊन याल या अम्माला जरा आणू दे दिवस ना दिवसभर घरात बसून या काम तरी काय अरे तू मला अम्मा अरे अरे रिलॅक्स आंटी ते काय ना आमच्याकडे आईला अम्माच म्हणतात <laughs> <laughs> अम्मा एक्सक्यूज मी काय आहे आंटी आंटी आमच्याकडे काही पाहुणे आलेत थोडी साखर मिळेल का साखर तर नाहीये ही नोकर झाले आई सॉरी मला वाटतं की तुमच्याकडे ही पाहुणे आले नाही 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 पाहुणे ने पाहुणे ने ये uh, ही माझी दोन नंबरची मुलगी आहे रिंकू hmm. ओ रिंकू हॅलो रिंकू हाय नाइस मीटिंग यू हा हियर हरणवीरे शेजारी पेंगेश राहतो ओके ऐक ना रिंकू तू ना खूप सुंदर आहेस अगदी तुझ्या आई सारखी बाय द वे उद्या काय करतेस का अरे काहीच करत नाहीये काहीच नाही तू तिला फिरायला घेऊन जाणार हॅलो रणधीर धीर नाही वीर रणवीर हे काय केलं तुम्ही तुम्ही त्याला सांगितलं का नाही की माझं लग्न झालंय अगं बाई मी तुझी अम्मा आहे ना तुझ्या अम्माला तुझ्याबद्दल विचार करायला संधी तर दे आता मलाच काहीतरी करावं लागेल अम्मा खाऊन गोन घे ना तू मला गुदगुल्या नको ना करू मम्मा फोन उचल ना आहे रोहन तुझी मम्मी नाहीये तुम्ही काय करता अगं डार्लिंग तू विसरलीस का आपलं काय ठरलं होत तू रिंकूच्या घरामध्ये आहेस हो, फोनची आहेसती अगं वाजू दे आपण माहितीये किती ब्लँक कॉल विचारू नका मी कधी विचारलं आता विचारू आपण झोपूया का आता रात्री अकरा वाजता कोणाचा फोन आहे अरे ही काय वेळ आहे फोन करायची आता शिव्या देतो हॅलो गुड नाईट गुड नाईट कोण होता माहित नाही नाही मग गुड नाईट कोणाला अगं रात्री गुड नाईटच म्हणतात ना पण आवाज कोणाचा होता फोन करणार असा अरे मला म्हणायचंय की होता की होती मी कुठे पाहिलंय त्याला मग कसं कळणार की होती की होता हो पण आवाजावरून तर कळलं असेल हे होता होती बंद कर म्हणजे मला असं म्हणायचं की आवाजावर काही अवलंबून काही बायकांचा आवाज इतका भसाडा असतो की समोरून पुरुषच बोलतोय तुझा विश्वास बसत नसेल तर तुझ्या मम्मीला फोन करून बघ एकदा माझ्या मम्माला मध्ये का ओढताय अगं आपल्या दोघांमध्ये तुझ्या मम्मीला घ्यायला का माझं डोकं फिरलाय की काय चल ना आता झोपूया परत फोनची बेल वाजली फोनची नाही डाल ना। दरवाजाची बेल वाजली आहे अच्छा ना। जा दरवाजा उघड मी हा? तू जा ना मी हा? या वेळी एकटी दरवाजा उघडायला जाईन आणि मला कोणी पळवून नेलं तर एवढी हिम्मत अजून तरी कोणामध्ये आलेली नाहीये या जगामध्ये म्हणजे बारा वर्षात तुला कोणी उचलून नेलेलं नाही आज कोण उचलणार आहे मम्मा मला तिकडे ना एकट्याला झोपच लागत नव्हती आ... का बाळा आजी होती ना तिथे अरे आजीने मला दुसऱ्या खोलीत पाठवलं आंटी मम्मी जवळ मग काय झालं आंटी मम्मी सोबत काय प्रॉब्लेम आ... आंटी मम्मी पाच पाच मिनिटाला कोणा तरी फोन करत होती आ... सोडा ती उगाच खोकत पण होती <laughs> ना, ना, फो, फोन नालायक एवढ्या रात्री आम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब करतेस हडत जखीर असं नको म्हणूस ग ममा तू तू म्हण नाही नाही मामा मी तुला नाही म्हणते बिट्टू पोचला हो ओके ओके हो, okay, यू गुड नाईट आता सांग मला कसा गेला तुझा दिवस रोहन नावाच्या आता बहा लोचट माणसा बरोबर मामा दिवसापेक्षा रात्र सुंदर गेली बिट्टू ऐकतोय ना माझी पण रात्र छान गेली ती कशी आणि मम्मीची बेडरूम एअर कंडिशन आहे म्हणजे तू काल कुठे झोपला होतास मम्मा पप्पांच्या मध्ये <laughs> मम्मा हे सांग रिंकू कशी होती तिने तुला त्रास वगैरे दिला नाही रिंकू ने नाही तुझ्या मम्मीने तिला त्रास दिला काय 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 रिंकू तुम्हाला माझ्या आईने तुमच्या रिंकूला त्रास दिला उपाशी ठेवलं किती खोटा ही मी स्वतः जेवण केलं आणि तिला खाऊ घातलं म्हणूनच तर ती उपाशी राहिली राहीलो फारच कौतुक करताय तुम्ही तिचं मला माहिती आहे ती का आणि कशासाठी उपाशी राहिली रिंकू कुठे अरे तू आधी हे सांग <laughs> कि रिंकू रिंकू करत तू आतमध्ये काय घुसतोयस तू आहेस कोण शाहरुख खान शाहरुख खान अरे पण फिल्म मध्ये किती हँडसम दिसतो हा रितू रिंकू थांब 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 रिंकू रिंकू अशा हाका मारतोय जणू काय ती तुझी गर्लफ्रेंडच आहे हो काय काही आपत्ती आपत्ती आ... मी तिचा तू एक काम कर तू नंतर जा, जा, जा हा खडूस माणूस आहे कोण तुमचा मुलगा तर नक्कीच नसणार का का, 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 का नाही असू शकत मी यांचा मुलगा आंटी तुम्ही हे गुलाबाचं फुल घ्या आणि माझ्या वतीने माझ्या रिंकूला नक्की द्या अरे एक मिनिट एक मिनिट मी विचारलं की मी यांचा मुलगा का असू शकत नाही hmm? कारण कारण ह्यांचा मुलगा इतका असभ्य असू शकत नाही नका गप्पा कोण होता तो सासूबाई कोण होता शाहरुख खान <laughs> अरे <कुछु। laughs> तो होता रिंकूचा बॉयफ्रेंड ah? <laughs> <laughs> रोहन ही कंपनी तुला ऑफिशियल काम करण्याची सॅलरी देते मग मी काय करू व्हॉट अरिंको बोल तू बरी आहेस मी तर अगदी ठीक आहे अरे पण तुझ्या त्या ऋतूने एका दिवसात पूर्ण घराची वाट लावून टाकली आहे रोहन आपल्याला या ऍड कॅम्पेन मध्ये काय करायला हवं सत्यानाश व्हॉट आई ग लो मी What? तुला माझं म्हणणं ऐकून मरायला झालं रोहन मी तुला विचारतोय की आपल्याला डोमेस्टिक गॅस प्लांटच्या ऍड कॅम्पेन साठी कोणाची मदत घ्यायला हवी शेड व्हॉट <laughs> <laughs> आ, एक, एक एक मिनिट रिंकू रिंकू जरा ऐक माझ काय करतेस तू जरा फोन ठेव हो। मी एका मीटिंग मध्ये मा तुला माहितीये माझ्यासमोर कोण ते तुला माझी अजिबात काळजी नाहीये तू नवरा नाहीस राक्षस आहेस राक्षस राक्षस रोहन हे काय चाललंय तुझं सर राक्षस सॉरी 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 सर ही ही माझी बायको ना ती मला त्रास देते उगीच माझ्यावर उगाचच रागावते सर मी इथे रागवलं त्याचं काहीच नाही का तुला तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक माझ्यासाठी बेड बेडशीट बदलता का सांगा रोहन मला माझं नाव माहिती आहे सारखं सारखं माझं नाव घेऊन ओरडू नका रिंकू तू टेन्शन घेऊ नको सां बोल रोहन एक मिनिट होल्ड दुसऱ्या फोनवर आहे एक मिनिट हॅलो हा रणवीर बोल सॉरी 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 रणवीर मी आता तुझ्याशी जास्त बोलू शकत नाही hmm? तू एक काम कर उद्या मला रितू कडे येऊन भेट आज रात्री नाही नाही आज रात्री मी तिकडे येणार नाहीये <laughs> अरे माझा जरा दुसरा प्रोग्राम आहे ठीक आहे मी प्रयत्न करते हा <laughs> हो हो गिफ्टच घेऊन ये गुलाबाचं फुल नको हा आय हेट गुलाबाची फुलं तीन वर्षांपूर्वीच्या गुलाबाच्या फुलांचे काटे मला आजही टोचत <laughs> ओके बाय हा हा रोहन बोल बोल Stupid, God, तुझा बॉस आहे इडियट बॉट <laughs> मी तुम्हाला नाही म्हटलं सर मी स्वतःलाच म्हणतो मी स्टुपे गॉड स्टुपिड हा रणवीर बोल कशासाठी मला सारखा सारखा फोन करतोस आणि तुला कोणी सांगितलं रे मला गिफ्ट द्यायला एक गोष्ट तू नीट ऐक तू मला तेच गिफ्ट देशील जे मी तुला सांगेन आणि तेव्हाच देशील जेव्हा मी तुला सांगेन ओके रिंकू रिंकू डॉल ओ हो बहुधा अजून रुसले माझ्यावर आता तिचा राग काढावाच लागेल अरे कोणत्या क्षणी मी हिच्याशी दुसरं लग्न करून बसलो बाळा आता पास्तावून काय उपयोग आहे भोग आता तुझ्या कर्माची फळ उठ रिंकू रिंकू उठ रिंकू पण तू इथे कशी आज तर रिंकूचा दिवस आहे ना संध्याकाळपर्यंत इथेच होती पण संध्याकाळी तिनेच मला फोन करून विचारलं मी म्हटलं नॉट पण का मला सस... <laughs> 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 <haya> आ... <laughs> एक सांग रिंकूला तुझ्याकडे राहायला इतकं का आवडत असेल सुड नाय झुरळ मारायचं औषध एक मिनिट मी रिंकूलाच फोन केला जाऊ दे ना एक मिनिट हे बघा हे बघा मी काय झालं मी म्हणत होतो की फोन उचलतच नाही जाऊ दे ना आणि एक मिनिट मी लँडलाईन वर फोन करतो तू हे सोड आधी अगं फोन उचल डालिंग अगं गप्पा बस डालिंग अरे रिंकूचा आवाज एवढा भसाडा कसा झाला हा, 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 तुझी मम्मी सॉरी सासूबाई जरा रिंकूला फोन द्या जरा जाऊ ना तू गप्पा बस घ्या फोनवर रणवीरशी अग आता रणवीरला धडा शिकवतो मी मला त्या खोलीत झोप नाही लागत आहे व्हेरी गुड बाळा तू आम्हा दोघांमध्ये येऊन झोप आता अरे जय चुवा रिंको 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 हेलो हाय गुड मॉर्निंग तू कभी ओके बाय अरे रोहन What a pleasant surprise! एक मिनिट आधी हे सांग तू कधी येऊ शकतोस हे तू कुणाला सांगत होतीस अरे ते तू सगळं सोड तू एवढ्या सकाळी सकाळी आलास आणि काय रे रितूने तुला एवढ्या सकाळी येऊ दिलं आणि कसा होता कालचा दिवस आय I मीन mean, रात्र अगर रात्र गेली खाद्यात आधी मला सांग या रणवीर नावाच्या मुलाशी फोनवर सारखी गप्पा का मारत असतेस तू हा रणवीर आहे कोण तुझा हे तू तु तुझ्या तु सासूला विचार म्हणजे माझी सेल्फ अपॉइंटेड अम्मा ओ हो हो रणवीर तू अहो ऐकलात का ती रणवीरची कॉफी आहे ना आपण रोहनला देऊया रोहन आला इथे रणवीरची कॉफी गेली खरंच गेली की बिट्टू चे आजोबा करतायत ना ऐकलंस का बाळा रणवीर येतोय हा सासूबाई सासूबाई खबरदार त्या रणवीरला रिंकूच्या पत्राला बांधलं तर समजलं ना तुम्हाला अरे बांधलं तर काय झालं मग तरुण मुलगी तिचं स्वतःच आयुष्य आहे ना राईट right. रॉंग हे बघा हिचं आयुष्य मी आहे मी आणि ओ... सासूबाई तुम्ही आज ढवळा ढवळ करायचा प्रयत्न केलात ना तर मी तुमचा जीव घेईन बघा सोडा सोडा डॅडी सोडा आजीचा गळा नाहीतर आजोबांना कर आंघोळ करताना टॉवेल मला द्यायला जावं लागेल अरे आजोबा तसेच बाहेर येतील सोडा मला सॉरी अरे कधीतरी उशिरा येत जा रे काय नाही मी रोहनला सांगत होतो काय केलं मम्माने काय केलं अगं कुठल्या तरी शेजारच्या मुलासोबत रिंकूचा टाका भिडवत आहेत त्या तरीच तरीच या रंभेला माझं घर आवडायला लागलंय काय रिंकू बघ मी तुझ्यासाठी काय गिफ्ट घेऊन आलो आहे अरे ते गिफ्ट आधी मला अरे दाखवतो बिचाऱ्या मुलाला हा मुलगा मुल काही दिवस असाच चालत राहिले तर एक दिवस मुलाचा बाप होईल खूपच मस्त होईल री तू आणि तुम्ही दोघींनी कान उघडे ठेवून का आजपासून एक दिवस तू एक दिवस तू अशी सिस्टीम बनला हो येस yes. आता सगळं पहिल्या सारखं असणार आहे रितू तू सासूबाई सासरेबू आणि बिट्टू सोबत इथेच राहशील रिंकू आपण दोघं आपल्या घरात राहायचं अँड दॅट्स फाईन रिंकू no! हे oh 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 hey, गिफ्ट मी तुला कधी देऊ oh आधी ती भेट मला तू काय 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 आहे का यामध्ये एंगेजमेंट रिंग नो मग रखी